अभिमान हिंदी चित्रपटसृष्टीतील एक क्लासिकल फिल्म. ऋषिकेश मुखर्जी यांचं दिग्दर्शन, बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन यांची सुपरहिट जोडी, हटके कथानक, सुंदर गाणी, लक्षवेधी संवाद या सगळ्याच गोष्टींमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 27 जुलै 1973 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झालीत आणि याच निमित्ताने जाणून घेऊयात या चित्रपटाविषयीच्या काही महत्वाच्या गोष्टी. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अभिमान या चित्रपटाचा महत्वाचा वाटा आहे. लक्षवेधी कथानक ही या चित्रपटाची जमेची बाजू. लेखक आणि फिल्ममेकर नबेंदू घोष यांची पटकथा या चित्रपटाला लाभली. राजेंद्र बेदी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले. चित्रपटाची कथा आणि संवादांसह गाणीही लोकप्रिय ठरली. सचिन देव बर्मन यांचं संगीत आणि मजरूह सुलतानपुरी यांचे गीत असलेल्या गाण्यांनीही लक्ष वेधून घेतलं. तेरी बिंदिया रे, लुटे कोई मन का नगर, तेरे मेरे मिलन की ये रेना, मीत ना मिला रे मन का, नदिया किनारे पिया बिना, ही सगळीच गाणी लोकप्रिय ठरली होती आणि आजही तितकीच श्रवणीय आहेत. जे रुपडं आहे अभिमानमधलं ते बघा, जंजीरमध्ये त्याला एकही गाणं नव्हतं, मात्र अभिमानमध्ये एक चित्रपटाचाच एक तो गायकच आहे आणि एकूण गाणी 7. ही गाणी त्या काळामध्ये जी लोकप्रिय झाली, ऋषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनावरचा रसिकांचा विश्वास आणि त्याचबरोबर या चित्रपटाची थीम, मला असं वाटतं की अभिमानच्या यशामध्ये या 30 सूत्रीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. कारण त्या काळामध्ये चित्रपटातली गोष्ट ही कोणती आहे, कशी आणि त्याची मांडणी कशी आहे हे पाहणारा, त्याच्यामध्ये गुंतून जाणारा असा चित्रपट रसिक होता आणि ह्या चित्रपटातली जी थीम आहे ती रसिकांना भावली. तर या चित्रपटात सुबीर आणि उमा या पात्रांची कहाणी आहे. आपल्या पत्नीला गायन क्षेत्रात आणल्यानंतर तिला आपल्यापेक्षा जास्त मिळणारं यश पाहून पतीची झालेली घालमेल आणि त्यांचं नातेसंबंध यावर हा चित्रपट बेतलेला आहे. असं म्हटलं जातं की या चित्रपटाची कथा ही किशोर कुमार आणि त्यांची पत्नी रुमा घोष यांच्या आयुष्यापासून प्रेरित आहे. तर संगीतकार रविशंकर आणि पत्नी अन्नपूर्णा यांच्यापासून देखील प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. मात्र या कोणत्याच गोष्टींवर कोणताही शिक्कामोर्तब आजवर झालेला नाही. म्हणजे अमिताभ आणि जया बहादुरी यांचं 3 जून 1973 रोजी लग्न झाल्यानंतर पहिला रिलीज होणारा सिनेमा होता तो अभिमान. मला आजही आठवते मराठी वृत्तपत्रामध्ये त्यावेळेला अभिमानचं शूटिंग संपलं आणि अमिताभ जया यांचं लग्न झालं असं बातम्यांमध्ये ठळक म्हटलं होतं. अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी यांचा जंजीर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. एकीकडे दोघांचं प्रेम चर्चेत होतं तर दुसरीकडे दोघांचे चित्रपटही लोकप्रिय ठरले होते. यातच अभिमान चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अमिताभ आणि जया यांनी लग्न केलं होतं. जंजीर चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी अमिताभ हे जया यांच्यासोबत लंडनला जाणार होते. मात्र हरिवंश राय बच्चन यांनी लग्नाशिवाय एकत्र जाण्यास नकार दिल्याचं बोललं जातं आणि म्हणूनच अमिताभ आणि जया यांनी आधी लग्न केलं, मग ते फिरण्यासाठी लंडनला गेले. 3 जून रोजी त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर 27 जुलै रोजी अभिमान चित्रपट प्रदर्शित झाला आणि ही जोडी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन देखील लोकप्रिय ठरली. अमिताभ आणि जया बच्चन हे अभिमान चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते. या चित्रपटासाठी सादरकर्ते म्हणून अमिया असं लिहिलं जातं, ज्यात अमिताभ यांचं अमी आणि जया यांच्या नावातलं या म्हणून अमिया. म्हणजेच दोघांनी या चित्रपटासाठी स्वतः निर्मिती देखील केली होती. या चित्रपटातून अमिताभ बच्चन आणि जया यांच्या जोडीने प्रेक्षकांची मन जिंकली. दोघांच्या भूमिका आणि त्यांचं सहज काम लक्ष वेधून घेणारं ठरलं. या चित्रपटासाठी जया बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. अमिताभ आणि जया यांच्यासह या चित्रपटातील इतर भूमिकाही लोकप्रिय ठरल्या. विशेष करून अभिनेत्री बिंदू यांच्या करिअरसाठी हा चित्रपट महत्वाचा ठरला. त्यांनी आधी केलेल्या कामापेक्षा काहीतरी वेगळं या चित्रपटात केलं. बिंदू यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली, जी सुबीर यांची मैत्रीण असते. या भूमिकेतून बिंदू यांच्या कामाचंही कौतुक झालं होतं. जेव्हा या चित्रपटाची सुरुवात झाली तेव्हा रागरागिणी असं या चित्रपटाचं नाव ठेवण्याचं ठरवलं. मात्र जसजसं या चित्रपटाचं चित्रीकरण होऊ लागलं तसं या चित्रपटाचं नाव अभिमान ठेवण्याचं ठरवलं गेलं.
आणि याच नावाने हा चित्रपट पुढे प्रदर्शित झाला. म्हणजे ह्या चित्रपटाचं सुरुवातीला नाव राग रागिणी असं होतं, कारण चित्रपटामध्ये संगीत म्हणजे गायक आणि गायिका, पती आणि पत्नी यांच्या नाते संदर्भावर, किंबहुना पत्नी यशस्वी होते त्यामुळे पतीमध्ये पतीची होणारी घुसमट ही जे कथासूत्र आहे ते रसिकांना फार आवडलं. राग रागिणी हे नावसुद्धा चित्रपटाला परफेक्ट होतं, पण ऋषितांना वाटलं त्यापेक्षा म्हणून अभिमान नाव ठेवूया, आणि तेच अभिमान नाव रसिकांनी स्वीकारलं. चित्रपट यशस्वी झाला आणि आज 50 वर्षानंतरसुद्धा अभिमान या चित्रपटाचं नाव, व्यक्तिमत्व, यश आणि लौकिक कायम आहे हे विशेष. तर आजही अभिमान या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे आणि वर्षानुवर्षे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील एवढं नक्की. लेट्स अप मराठी मुंबई.